शांतीसेना यांच्या मार्फत फलटण तहसीलदारावर ठिय्या आंदोलन. आमच्या अशा मागण्या आहेत की लहुजी शक्ती सेनेच्या वतीनं संसदेमध्ये संसद भवनामध्ये लहुजी वस्ता साळवे अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवण्यात यावा. संगमवाडी या ठिकाणी लहुजी वस्ता साळवे यांचं रखडलेलं काम तात्काळ सुरू व्हावं. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे भारतरत्न मिळावा. लहुजी वस्ता साळवे आयोग शिफारस तात्काळ लागू करावी. मातंग समाजावर होणारा अन्याय अत्याचाराला स्वतंत्र आयोग नेमणूक करावी. साहित्य सम्राट लोकशाहीर जे मुलींनी बलात्काराचे असे अन्याय केले जातात, त्या लोकांची घरं पाडले जातात. इतर मोठे जे असते समाज त्या मातंग समाज वस्तीमध्ये येऊन देगाना करणे, बाबा काहीतरी पुन्हा अन्याय करणे, त्याविषयी अशा अनेक खेड्यापाड्यातून घटना घडत आहेत. आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे, नोंदी चालू आहेत. काही लोकांना राहायला घरं नाहीत, त्या लोकांना रहिवाशीचे दाखले सकट मिळत नाहीत. त्यासाठी बी आमच्या मागण्या चालू आहेत. आम्ही कलेक्टर ऑफिसला निवेदन समोर देणार आहे आणि आमरण उपोषणाचा इशाराही कलेक्टर साहेबांना देणार आहे. पोलिसांनी चौकशी कुरास एवढं सांगितलेलं आहे, चौकशी अजून चालू आहे. काय आरोपी पकडले जात नाहीत त्यासाठी बी आम्ही संघटनेच्या वतीनं मागण्या करतो. कलेक्टर साहेबांना निवेदन देणारच आहे सोमवारी 23 तारखेला. पुढचं पाऊल असं असेल की आम्ही आमरण उपोषण कलेक्टर ऑफिस समोर करणार आहे. जानेवारीमध्ये आमचं कलेक्टर साहेबांना उपोषणाचा इशारा 23 तारखेला इशारा आहे. जानेवारी महिन्यामध्ये आम्ही उपोषणाला बसणारच आहे. आणि नवीन इमारत इंदापूर या ठिकाणी लहुजी वस्ता साळवे यांचा पुतळा बसवण्यात यावा ही आमची मागणी यासाठी आहे. पलटण साठे पलटणमध्येही आम्ही अण्णाभाऊ साठ्यांचा पुतळ्याची मागणी केलेली वारंवार मागण्या चालू आहेत. पण येणारे 23 तारखेला आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देणार आहे की सातारा जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये शासकीय इमारतीच्या समोर अण्णाभाऊ साठ्यांचा पुतळा लावण्यात यावा अशी आमची मागणीच आहे. या मातंग समाजावर आणि दलितावर हर एक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी जो अत्याचार होतोय, आत्ताच माझ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की गोर गरिबावर महिलांच्यावर जे बलात्काराचा जो प्रमाण वाढलेला आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजे. याला कारणीभूत मोदी आहे, मोदी सरकार आहे. या मोदी लोक ज्या दिवशी मोदी सरकार या ठिकाणी 2014 जे या ठिकाणी आला तेव्हापासून हे प्रकार वाढत चाललेला आहे. माझा आक्षेप आहे, मी यांचा निषेध करतोय. खऱ्या अर्थाने जो अन्याय होतोय तो दलितावर होतोय, जो मातंग समाज आहे, बौद्ध समाज आहे. आणि या लोकांचं जे आता जे या ठिकाणी जे विषय मांडलेला आहे की मातंग समाजाला स्वतःचं आरक्षण हे पाहिजेच, कारण त्यांचा ते अधिकार आहे, त्यांचा हक्क आहे. आणि त्यांना हक्क त्याला मिळाला पाहिजे. आज कुठे हे अन्याय जे होतो आहे, अत्याचार होतो आहे, तिकडे थांबलं पाहिजे. मी वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्हा उपाध्यक्ष या नात्याने या ठिकाणी मी यांना या लहुजी कार्यकर्त्यांना यांना या ठिकाणी मी त्यांना पूर्ण माझा पाठिंबा देत आहे. मी सातारा जिल्ह्याच्या वतीनं देत आहे. वरती गुन्हा दाखल जाणवपूर्वक गुन्हा दाखल करण्यात येत आहेत आमच्या समाजातल्या हो डायरेक्ट बोलू शकतो. आम्ही आत्ता सांगतो, मी आमची पोलीस स्टेशनला अजूनपर्यंत आमच्या समाजाची कुणीही दखल घेत नाही. कारण की आमचा समाज आम्ही सगळ्यांना निवेदन दिलेलं आहे, सगळ्या अधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे. सगळ्या समाजासाठी आम्ही सगळं सर्वत एकत्र येऊन आपल्या समाजावर अन्याय झाला आहे, तो अन्याय थांबण्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे आणि आपल्याला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे. तुम्ही आत्ताच का उभे राहिला, आत्तापर्यंत
2009 पासून आम्ही ह्या मागण्यासाठी आम्ही नागपूरला आंदोलन केलं, मोर्चा काढला, याला आझाद मैदानावर मोर्चा काढला. विष्णुभाव कसबे, सोमनाथभाव कांबळे, युवराज अण्णा जाधव हे आमचे संस्थापक अध्यक्ष आहेत. तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मुंबई, पुणा, नागपूर, नाशिक ह्या ठिकाणी लाखोच्या संख्येने जमलेलो आहोत. पण आम्हाला आजपर्यंत कुठल्याही सरकारने आम्हाला आमच्या मातंग समाजापर्यंत कुठलीही गोष्ट पोचलेली नाही आमच्या समाजापर्यंत. आणि आमच्या समाज अजूनपर्यंत जे वंचित म्हणतो ते वंचितच आहे. आमच्या समाजाकडे कुणीही लक्ष देत नाही आजपर्यंत. कुठल्याही पुढारी सुद्धा आमच्याकडे लक्ष देत नाही. आम्ही आता इथं फलटणमध्ये आहे. फलटण तालुक्यामध्ये जवळजवळ 40,000 मातंग समाज आहे. मातंग समाजाला आम्हाला केल्याशिवाय पर्याय नाही. काम केलं तरच आम्हाला समाजाला आम्हाला येईल. तर आम्हाला आमची मुलं नोकरी लागली पाहिजे. आमची मुलं कुठंतरी असे नगरपालिकेमध्ये घेतली पाहिजेत. आमची मुलं पंचायत समितीत, जिल्हा, कुठंतरी आमची मुलं अशी लागली पाहिजेत. आमची परत आमच्या समाजाला जमिनी मिळायला पाहिजेत. आमच्या समाजातल्या मुलांना कामधंदा मिळायला पाहिजे. आमच्या समाजाला नाही कुठलंही सरकार येऊ, सरकार राष्ट्रवादीनी आम्हाला पहिल्या 2014 आधी राष्ट्रवादी काँग्रेसने आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही तुमचं सगळं मागण्या पूर्ण करू. तर राष्ट्रवादी काँग्रेस 2014 गेलं. त्यानंतर भाजप आलं. भाजपने सुद्धा आमचं काही काम केलेलं नाही. आणि आत्ता बी 2020 राष्ट्रवादी 2019 राष्ट्रवादी काँग्रेस आले. आमची ती सत्तेवर आहेत. तर आमची आत्ता तरी ह्या सरकारने पूर्ण करावी ही आमची अपेक्षा आहे. कारण की आम्ही आत्ता जर आमची अपेक्षा नाही पूर्ण केली तर आम्ही लाखोच्या संख्येने राज्यभरातून एवढं मोठं तीव्र आंदोलन करू की ह्या सरकारला सुद्धा असा विचार पडेल की ते झोपत सुद्धा मांग दिसेल, समाज दिसेल, मातंग समाज काय आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेसने ह्यांना दिलेलं आश्वासन पूर्ण केलं पाहिजे. म्हणून हे नाही तर आम्ही आंदोलन असं करू की राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांना स्वप्नात मांग दिसेल. हा तर ह्या गोष्टी सगळ्या आमच्या यांनी पूर्ण करावी. तर आम्हाला याच्यामध्ये आपल्या 9 वाजता साळव्यांचा पुतळा सुद्धा पुण्यामध्ये, तिथं सुद्धा आम्ही किती वर्षापासून आम्ही बसवाची मागणी करतो, तर ती सुद्धा आमची पूर्ण झालेली नाही. तिथं सुद्धा शरद पवार साहेब आले स्वतः. तर त्यांनी सुद्धा आम्हाला आश्वासन दिलं की मी इथं तुमचं सगळं पूर्ण करतो म्हणून. तर त्यांनी सुद्धा आजपर्यंत आमचं काही पूर्ण झालेलं नाही. पण एक लक्षात घ्या, आज सगळ्यांना सांगतो, सगळ्या पक्षांना सांगतो, मागाचा आशीर्वाद असा असतो, मांग आणि फेडल पांग. ज्या वेळेस तुम्ही मागाला विरोध जाचाल त्यावेळेस तुम्ही सत्तेवर नसणार एवढं नक्की आहे.